भारत सरकारने जनतेला आपत्कालीन सूचना दिल्या आहे. कोरोना व्हायरस या नावाच्या इन्फ्लुएन्झाचा उद्रेक चीन या देशात आढळून आला आहे. त्यामुळे चीनमध्ये राहणाऱ्या भारतीयांना भारत सरकार आपल्या मायदेशी परत बोलावत आहे. त्यातीलच अकोला जिल्ह्यातील तेल्हारा या ठिकाणची विद्यार्थिनी प्राची भालेराव हीसुद्धा शिक्षणाकरिता चीनमध्ये वास्तव्यास होती. तिला भारत सरकारने सुखरूप मायदेशी आणले असून तिच्या आईवडिलांनी विदर्भ न्यूजशी बोलताना पुढील प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे. जिल्हा अकोला आणि तेल्हारा तालुक्यामध्ये राहतो आणि माझी मुलगी चीनमधील हुबई प्रांतामधील शानिंग शहरामध्ये MBBSसाठी पाठवलेली आहे आणि त्या ठिकाणी तो व्हायरस पसरला, कोरोना व्हायरस. आणि त्याच्यानंतरच्या अडचणी ज्या आल्या त्या अडचणी आम्ही सरकारकडं काही मागणी केली, विद्यार्थ्यांनी मागणी केली आणि त्याच दोन्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि आमच्या मागण्या या भारत सरकारनं मान्य केल्या आणि त्याचबरोबर चीन सरकारनंसुद्धा मान्य करून आमच्या विद्यार्थ्यांना सुखरूप भारत आमच्या मायदेशी म्हणजे भारत देशामध्ये त्यांनी आम्हाला पोहोचवत केलेलं आहे आणि त्यासाठी भारत सरकारचे आणि चीन सरकारचेसुद्धा आम्ही खूप ऋणी आहोत. आभार मानते की ज्यांनी आमच्या मुलांची रिक्वेस्ट एवढ्या लवकर ऐकली आणि त्यांना सपोर्ट केला की ज्यांच्यामुळेच आमचे मुलं आज सुखरूप भारतामध्ये परत येऊ शकले. हे त्यांचे उपकार आम्ही आयुष्यभरही विसरू शकणार नाही. त्याचप्रमाणे चायनाने सुद्धा त्यांना मदत केली, सपोर्ट केला, त्या सरकारचे सुद्धा आम्ही आभारीच आहोत. सुरुवातीला आम्हाला मुलींनी फोन करून सांगितलं होता की तिकडं व्हायरस पसरलेला आहे, कोरोना व्हायरस, आणि आम्हाला बाहेर फिरता येत नाही. फिरता येत नाही म्हणजे मार्केटमधून जाऊन काही म्हणजे खाण्यासाठी जे लागतं असतं तर ते सुद्धा घेऊन येता येत नाही. परंतु त्या तिथल्या सरकारनं त्यांना तिथं काही दिवस म्हणजे काही वेळेसाठी परवानगी दिली जाण्यासाठी आणि त्यांनी ते 7-8 दिवसासाठीचं खरेदी केले आणि त्याच्यानंतर आमचे प्रयत्न समजा आणि तिकडून विद्यार्थ्यांची मागणी आणि त्याच्यामधून भारत सरकारनं आमच्या सगळ्या विनंतीला मान दिलेला आहे आणि म्हणून आम्ही सगळं भारत सरकारचं त्याचबरोबर चीन सरकारनं सुद्धा चांगल्या प्रकारची सुविधा देऊन सगळे चेकअप करून त्यांना भारतामध्ये पाठवलं त्यांचेसुद्धा आम्ही आभारी आहोत. गुरुदेव इस्मोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा.